नमस्कार, महादर्पण न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या दुर्गापूर परिसरामध्ये लाल रंगाच्या तवेरा गाडीमध्ये ईव्हीएम मशीन सापडल्या. दुर्गापूर परिसरात तणावाचं वातावरण. दुर्गापूर परिसरामध्ये MH18S1709 या लाल रंगाच्या गाडीमध्ये ईव्हीएम मशीन सापडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांची झोपच उडाली आहे. ही घटना 21 तारखेच्या रात्री घडली असून या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चा केली जात आहे. आणि गाडी सैराट पळवत आहे इन्स्पेक्टर ढाले आणि दोन आणि मी आम्ही त्यांना पकडलाय. त्याच्या पहिले ते हातामध्ये अर्धा किलोमीटर अंतर हातामध्ये मशीन घेऊन चाललाय एक माणूस. त्याला नाही पोलीस सिक्युरिटी नाही काही नाही. आता यांचं म्हणणं आहे ढाल्यांचं की आम्हाला दोन मशीन मिळाल्या होत्या मूलवरून रिकाम्यावाल्या. मी त्या दोन मशीन गाडीत टाकून इथे आणल्या आणि आता या गाडीमध्ये आम्ही चेक केलं तर गाडीमध्ये 3 मशीन आहे. या क्षेत्रातील वंचित आघाडीचे उमेदवार राजूभाऊ झोडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जमा करके बस से ले जाने का प्रयत्न था लेकिन एक लाल गाड़ी के टवेरा में ये सारे मशीन पाए गए जो कि सरकारी बस में जाना चाहिए था. टवेरा में ये मशीन पाए जाने की वजह से सामान्य लोग उसे पकड़े और वंचित बहुजन आघाड़ी के गैस सिलेंडर को आज ज़्यादा से ज़्यादा वोट मिलने की वजह से ये BJP की चाल हो सकती है. इस वजह से ये मशीन फर्जी करके वोट करने का साजिश रचा गया था इसलिए पब्लिक ने इसमें रोष व्यक्त कर. प्रमोद दुर्गे, महादर्पण न्यूज, चंद्रपुर.